मृणाल, फराळातला कोणता मेनू तू छान बनवतेस? आता शिकले मी नव्याने शंकरपाळे आणि चकली. मी स्वतः जबाबदारी घेऊन कधी केलं नाहीये, पण त्यातला चकली आणि शंकरपाळे. दिवाळीचं तुझं आवडतं गाणं कोणतं? आली माझ्या घरी ही दिवाळी. दिवाळीची एखादी मजेदार आठवण? मजेदार आठवण नाहीये माझ्याकडे. माझ्याकडे आठवण ही आहे की जेव्हा आम्ही माझ्या या प्रियाला प्रीत कळेनाचं शूट करत होतो, तेव्हा इतकं आम्ही काम करत होतो की आम्ही दिवाळी सेलिब्रेट करायलाही आम्हाला वेळ नव्हता. पहाटे 4 वाजता लक्ष्मीपूजन ज्या दिवशी होतं, त्या दिवशी आमचं पहाटे 4 वाजता पॅकअप झालं, तेव्हा माझा भाऊ, मला आठवतं, फुलकॅप करून आला होता मुंबईत, मला घ्यायला आला होता. माझे सगळेच भाऊ, 2-3 भाऊ माझे, आणि कॅबने आम्ही घरी गेलो. संध्याकाळी पूजा झाली आणि रात्री तेच सगळे परत मला कॅब करून माझ्या सेटवर सोडायला आले होते. सो ती एकच दिवस मी दिवाळी सेलिब्रेट केली होती घरी घरच्यांसोबत. सो ती एक आठवणीतली दिवाळी आहे माझ्याकडे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी काय असते? मला असं वाटतं वसुबारसपासून दिवाळी सुरू होते. मृणाल, पहिल्या दिवशी पायाखाली फोडतात ते फळ कोणतं? चिराटी. मृणाल, लग्नानंतर दिवाळीच्या सेलिब्रेशन मध्ये कोणता बदल येईल असं वाटते? बदल हाच की आई बाबा नसतील माझ्यासोबत सेलिब्रेट करायला, म्हणजे पूर्ण सगळे ते दिवाळीचे 5 दिवस. पण माझ्याबरोबर माझी नवीन फॅमिली आहे, माझे आई पप्पा आहेत, नीरजचे आई बाबा. फक्त वाईट वाटतं की माझ्याबरोबर माझा नवरा नाही आहे नीरज, कारण तो दूरदेशी आहे. सर्वात पहिली रांगोळी तू कधी काढलीस आणि ती कोणती होती? रांगोळी म्हणजे मला जितकं आठवतंय, मी खडूने आधी काढून घ्यायचं चित्र काढले. मी ठिपक्यांची रांगोळी फार कमी, क्वचित. माझ्या मावशीकडे बऱ्याच ट्रिक होत्या, कागदाला होल वगैरे पाडून ती ठिपक्यांची रांगोळी काढायची. सो मी, मला वाटतं पहिल्यांदा काढलं असेल ते मिकी माऊस काढलाय मी, मला आठवतं. आणि मी त्यावर रांगोळी परत टाकले होते आणि रंग भरले होते. मी असेन 6वी 7वीत. अविस्मरणीय दिवाळी कोणती ठरली? अविस्मरणीय दिवाळी माझी हीच असेल, माझी नवीन दिवाळी माझ्या नवीन फॅमिलीबरोबर, आणि ज्यात माझ्यासोबत दो माझा नवरा नाही आहे, पण ही माझ्यासाठी अविस्मरणीय दिवाळी असेल. मृणाल, तू शाळेत दिवाळी कशी साजरी करायचीस? शाळेत दिवाळी साजरीच करायचं नाही, शाळेला सुट्ट्या असायच्या 21 दिवसाच्या, आणि त्यासाठी आधी खूप तयारी असायची, फटाके विकत घेण्यापासून, कंदील निवडण्यापासून, रांगोळीचे रंग घेण्यापासून. ती जी एक्साइटमेंट आहे शाळेच्या दिवाळीची, त्यावेळेची ती मजा, ती मी मिस करते आत्ता. मृणाल, तुझा आवडीचा फटाका कोणता आहे? मला सगळे असे कलरफुल फटाके आवडतात ज्यात खूप प्रकाश दिसतो आणि खूप कलर्स दिसतात. मला असे खूप आवाज करणारे फटाके आवडत नाही, फुलबाजा, त्याच्यानंतर भुईचक्र, हे असे फटाके मला आवडतात. फराळात नेहमी फिसकटणारी गोष्ट कोणती आहे? मी खरंच कबूल करते की मी फराळ नाही केला आहे. मी खाल्लाय, टेस्ट केला आहे, आणि टेस्ट करायला बोलवलं नाही आईने, तर मग आईचं फिसकटू शकतं. फुलबाजी रांगोळी सभोवती गोलगोल फिरवताना लहान मुलं काय गातात? दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. मृणाल, दिन दिन दिवाळी हे गाणं तू आम्हाला पूर्णपणे गुणगुणून दाखवू शकशील का? दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या, दे माई खोबऱ्याची वाटी, घालीन वाघाच्या पाठी.